घे घे भरपूर घे. आणि आमच्या आयुष्यात पण असंच समजू गोड होऊ दे. देवा असंच समजू चांगलं होऊ दे. तुझी कृपा ठेव आमच्यावर. ती सत्या नावाची बॅग गेली आहे ना एकदाची, ती कायमची जाऊ दे. त्याची बाईक ज्याला कोणाला मिळाली असेल ना ती त्यालाच असू दे. त्या सत्याला त्या बाईकचा टायर पण दिसू देऊ नकोस. आणि असं जर झालं ना तर 21 नारळाचं तोरण बांधीन द्या, नाहीतर छोटी चांदीची बाईक देईन तुला. हा सत्याचे पाय ना परत या घराकडे वळू देऊ नकोस. अगं ये निरूपा, अगं काय बोलायली असतो, शोभतय वही का तुला? देवाकडं असा नवस मागतात वही कुणी? अगं घर आहे आपलं, सिनेमा नाही. आणि देव असं कुणाचं बी काय बी ऐकत नसतूया. का आपलं काहीतरी बोलून नाट लावू नकोस. तुम्हाला काय मिरच्या झोंबल्या? अगं कधीतरी आईसारखं वाग ग त्याच्याशी. आणि आईसारखं वागणं जमत नसेल ना, निदान माणूस म्हणून तरी वाग. एक नंबरचा पनवती हाय. किती वेळा सांगायचं तुला नीट बोल म्हणून? तुम्हाला किती वेळा सांगायचं? मी त्याची कुणी बी नाही. आज बाईक इकली, उद्या माझ घर इकेल. अग इकली नाही ग, चोरीला गेली. मला माहिती आहे, त्याला सापडेल परत घेऊन येईल. वाट बघा, बाईक असल तर मिळेल ना? मिळणार, नक्की मिळणार. आणि माझा शब्द आहे, नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार. नीरू, नाही तू एवढं बोलाली आस, तूच तर काय केलं नाहीस ना निरूपा. नाही तुझा भरोसा नाही. तुमचं काय डोसक बिस्क फिरलंय काय? हा तो क्रिमिनल आहे, मी नाही. आणि खरंच जर त्याने ती बाईक इकली असेल ना तरी तुम्हाला काय फरक पडणार नाही. तुम्ही नवीन बाईक आणून द्याल, तुमचा काय भरोसा नाही ना. म्हणजे? म्हणजे लाडका लेक आहे ना तुमचा. खबरदार खबरदार पुन्हा त्याला मदत केली तर. माझी शपथ आहे तुम्हाला. तो सत्या बाहेर आहे ना उकिरड्यावर, तेच बर आहे. त्याच लायकीचा आहे तो. देवा मी तुला जे सांगितलंय ना तसंच कर, माझ्या मनातली इच्छा पूर्ण कर. हा देवा, माझ्या सत्यजितची बाईक लवकर मिळू दे रे.